नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात. हिरे माणिके सोने उधळा, हिरे माणिके सोने उधळा, जय जयकार करा. जय राजर्षी शाहू राजा, जय राजर्षी शाहू राजा, तुझला मानाचा मुजरा, तुझला मानाचा मुजरा. गोरगरिबांचा, दीनदलितांचा कैवारी म्हणून ओळखले जाणारे असे राजर्षी शाहू महाराज. त्यांचा जन्म 26 जून 1847 रोजी कोल्हापुरातील कागल गावामध्ये झाला. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या हाती असलेल्या राज्यसत्तेचा उपयोग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला. आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. त्यांनी विविध जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली. राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत सुरू केले. महाराजांच्या या कृतीमुळे बहुजन समाजातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळाला. राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व विशाल आणि नेतृत्व अजोड होते. त्यांनी जातीप्रथेला विरोध, कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, आंतरजातीय विवाहच प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था इत्यादी अनेक समाज सुधारणा केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांसारख्या अनेक कलावंतास राजाश्रय दिला. त्यांनी कृषी, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये लोककल्याणकारी कार्य केले. अशा या थोर शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे विचार आणि कार्य आजही या नव्या पिढीला प्रेरणा देतात. असा देह मिळवावा, असा देह मिळवावा, चंदनासारखा झिजवावा. आयुष्य संपले तरी, आयुष्य संपले तरी, सुगंध दरवळत राहावा, सुगंध दरवळत राहावा. खरंच शाहू महाराजांचे आयुष्य वर्णन करण्यासाठी या उक्ती साजेशा आहेत. या महान लोकनेत्याला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.